हरिओम, माझं नाव सुचित्रा मीरा हरिश्चंद्र सिंह कुबल, डहाणूकरवाडी उपासना केंद्र कांदिवली पश्चिम. मी बापूंकडे साधारण 1998 पासून येऊ लागले आणि एडीएमचा बेसिक कोर्स आणि इतर कोर्सेस करून बापूंनी माझ्याकडून अनेक विविध सेवा करून घेतल्या. माझ्याकडे बघून माझ्या मुलींनी पण 2015 एडीएमचा बेसिक कोर्स केला आणि ती परेडमध्ये जाऊ लागली. परेडमध्ये गेल्यानंतर बापूंनी तिचा कमांडर पदापर्यंतचा प्रवास करून घेतला आणि त्याच्या जोडीला ती ऐरोलीला नोकरीला पण जायची. रविवारी दर रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळात ती नित्य परेडच्या सरावासाठी श्री हरिगुरुग्राम बांद्रा येथे जायची. तर तिने मला एकदा येऊन सांगितलं, आई आम्हाला ऑफिसमधून ना काही जणांना 3 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवत आहेत. तर मी म्हटलं मग तुझी परेड तेवढे दिवस तुझी गैरहजेरी लागणार म्हणून माझ्या मुलीला घेऊन माटुंग्याला आपल्या सकाराम कीर मार्ग तिथे आपल्या एडीएमच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे असलेले जे सेवेला सीन होते त्यांनी तिच्या ऑफिसमधल्या 2 बापूभक्तांचे फोन नंबर दिले आणि परेडच्या ग्रुपमधल्या पण 2 बापूभक्तांचे फोन नंबर तिला देऊन ठेवले. तिला सांगितलं बघ तुला ऑफिसचं काम करून जर थोडा वेळ मिळाला आणि तुला जर पुण्याच्या परेड ग्रुपमध्ये जर जाता आलं तर तू तिकडे जॉईन होऊ शकतेस आणि जेव्हा तू मुंबईला येशील तेव्हा तुझी गैरहजेरी लागणार नाही, तू इकडे पुन्हा नित्य सरावामध्ये कंटिन्यू करू शकतो. मग तसं करून मी मुलीला घरी घेऊन आले आणि माझ्या यजमानाने तिला शनिवारी माझ्या मुलीला तिच्या एका मैत्रिणीला आणि त्यांचं सगळं सामान घेऊन त्यांना पुण्याला सोडायला गेले गेस्ट हाऊसमध्ये. त्या दरम्यान मी काय केलं की मातृवत्सल विंदनमचा ग्रंथ उदी आणि बापूंचा फोटो तिला एका पिशवीत बांधून दिला. तिला म्हणजे ऑफिसमधून आलीस ना थोडा वेळ तुला मिळाला तर त्याच्यातलं एक पान वाचायचं उदी लावायची बापू सगळं बघेल. तिने एक पत्र लिहून मला दिलं कमांडरकडे देण्यासाठी आणि ते मी पत्र काय केलं घाई होती तिला निघण्याची म्हणून आपल्या जो कृपासिंधू मासिक असतो टेबलवर होतो त्याच्यामध्येच तो तिचं लेटर ते ठेवून दिलं. म्हटलं 2 दिवसात नेऊन मी देईन आणि ती तिथे गेली. तिने मला 2 वेळा फोन वगैरे केला सगळं व्यवस्थित सुरू आहे. ती तिथे ग्रंथ पण एक पान वाचायची आणि नंतर तिने मला 2 दिवसांनी फोन केला, आई तू माझं ते पत्र कमांडरला दिलंस का? मी म्हटलं अजून नाही दिलंय, उद्या वगैरे देऊन दे. ते म्हणे देऊ नकोस, कदाचित काहीतरी बापू कृपेने चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. मी म्हटलं ठीक आहे. मग तिने मला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांचे ट्रेनिंग सुरू झाल्यावर एक मॅडम त्यांच्या वर्गात आल्या. त्यावेळेला कोणाकोणाला मुंबईला जायची इच्छा आहे, मुंबईला काही थोड्या जागा खाली झाल्यात, तर माझ्या मुलीने बापूंचं नाव घेतलं आणि हात वर केला. तर त्या यादीमध्ये काही मुलांची नावं लिहिली, मुलांची मुलींची, त्याच्यामध्ये माझ्या मुलीचं नाव पण आलं मयुरी विरा. तर तिने घरी आल्यानंतर मला गुरुवारी सांगितलं, आई असं असं आम्हाला सोमवारी ऐरोलीला पुन्हा रिजॉईन व्हायचं आहे, आम्हाला इथून रिलीज करते. मी म्हटलं बापूकडे मी नमस्कार केला आणि तू माझं पत्र दिलंस का? मी म्हटलं नाही दिलंय, तसंच अंकामध्ये घालून ठेवले. आणि मी बापूला मनापासून अंबदने म्हटलं, जसं ह्या शनिवारी माझे यजमान तिला घेऊन गेले होते तसं बरोबर पुढच्या शनिवारी माझे मिस्टर एक प्रायव्हेट कार करून पुण्याला गेले माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणीला त्यांचे सगळे बॅगा वगैरे सगळं घेऊन सामान तिथे जे काय पैसे भरले होते ते कम्प्लीट केले तिथला हिशोब आणि त्याला सुखरूप आपल्या घरी घेऊन आले. म्हणजे मला एवढंच म्हणायचं इथे एक विश्वास असावा पुरता करता हरता बापू ऐसा. आणि बापूराया आम्हाला सर्वांना बापू आणि मोठी आई तुम्हाला जे आनंद वाटेल हे कार्य नेहमी आमच्या सर्वांकडून करून घ्या अशीच सर्व भक्तांवर तुमची कृपा राहू दे. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सवित्नाथ सवित्नाथ.